धक्कादायक, माजी नगरसेवकाकडून 7.5 लाखाचा दारूसाठा जप्त. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली विधानसभा निवडणूक ऐन रंगात आलेली असतानाच माजी नगरसेवकाने लाखोंचा बेकायदा मद्यसाठा करून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उपनगर पोलिसांनी केलेल्या कारवाईत 7.5 लाख रुपये किमतीचा दारूसाठा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात बापलेकाविरोधात दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक भगवंतराव सातभाई व अश्विन अशोक सातभाई राहणार दोघे गोल्डन नेस्ट सोसायटी जेल रोड अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित बापलेकाचे नाव आहे. अशोक सातभाई माजी नगरसेवक असून त्यांच्या मालकीच्या राहत्या सोसायटीतील गाळ्यात मोठ्या प्रमाणात दारूसाठा करण्यात आल्याची माहिती उपनगर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सायंकाळच्या सुमारास पथकाने छापा टाकून केलेल्या कारवाईत सुमारे 7,52,640 रुपये किमतीचा मद्यसाठा पोलिसांच्या हाती लागला आहे. या गाळ्यात मॅकडॉल आणि ऑफिसर चॉईस नामक दारूने भरलेल्या बाटल्यांची 98 खोकी आढळून आली. अंमलदार सुनील गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत. ही कारवाई आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ 2 उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक निरीक्षक डॉक्टर सचिन बारी व वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजीव फुलपगारे, उपनिरीक्षक प्रभाकर सोनवे, शशिकांत पवार, सुरेश गवळी, हवालदार विनोद लखन, इम्रान शेख, पोलीस नाईक गोविंद भांबरे, शिपाई सौरभ गायकवाड, पंकज करपे, संदेश शिंदे, गौरव गवळी, अनिल लोंढे, सुनील रगतवान, जयंत शिंदे आदींच्या पथकाने केली आहे. आज उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी जेल रोड दशक या ठिकाणी गोल्डन नेस्ट या बिल्डिंगमध्ये काही अवैध मद्यसाठा असल्याबाबतची गोपनीय माहिती या ठिकाणी मिळाली होती. त्या ठिकाणी अशी माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथक पंचांसमक्ष त्या ठिकाणी गेले. सदर ठिकाणी पाहणी केली असता सदर बिल्डिंगच्या पार्किंगच्या असलेल्या गाळ्यांमध्ये काही अवैध मद्यसाठा या ठिकाणी मिळून आलेला आहे. या ह्याच्यामध्ये जवळजवळ 98 बॉक्स असा मद्यसाठा या ठिकाणी मिळून आलेला आहे. त्याची एकंदर किंमत ही 7,52,640 रुपये अशी आहे. सदर मद्यसाठा हा कोणी आणलेला आहे, कशासाठी आणलेला आहे आणि त्याचा वापर काय केला जाणार होता, निवडणुकीच्या अनुषंगाने त्याचा काही संबंध आहे का, याचा सर्व तपास उपनगर पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टारवर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टारवर न्यूज, नाशिक.